अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. 6 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली तर 5 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपच्या 6, शिवसेनेच्या 2 आणि मित्रपक्षांच्या 2 मंत्र्यांनी शपथ घेतली. पांडुरंग फुंडकर, राम शिंदे, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, महादेव जानकरांसह 6 कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देण्यात आली. तर रवींद्र चव्हाण, मदन येरावार, अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील आणि सदाभाऊ खोत यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र या शपथविधी समारंभाला अनुपस्थित होते. दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपदी शपथ त्यांनी घेतल्यानंतर सोलापूरमधल्या लोकमंगल समूहाच्या कार्यालयाजवळ एक जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मिठाई वाटून आनंद साजरा केला. भाजपचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख हे लोकमंगल उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत. 2004 त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदेंचा पराभव केला होता. तर 2009 म्हाडामधून शरद पवारांविरोधात देशमुख पराभूत झाले होते. 2014 विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला होता. सुभाष देशमुख यांना कॅबिनेट आणि त्यांचे सहकारी विजयकुमार देशमुख हे राज्यमंत्री आहेत. या रूपानं सोलापूरला 2 मंत्रिपदं मिळाल्याचा कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. जळगाव ग्रामीणचे शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या धरणगाव तालुक्यातल्या पाळधी गावच्या कार्यकर्त्यांनी पाटील कुटुंबियांसमोर प्रचंड जल्लोष केला. ढोलताशांच्या गजरात शिवसेना कार्यकर्ते तसंच स्थानिकांनी नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला. पुरुषांप्रमाणेच महिला देखील या आनंदात सहभागी झाल्या. सकाळी 7 महिला देखील नाचून गात फुगड्या खेळत आनंद व्यक्त करताना दिसल्या. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून साखर वाटप करून जल्लोष केला. सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा नेता मंत्री झाल्यानं आनंद होतोय अशी प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी दिली. मंत्रिपदाची मरी लागली त्याच्यामुळे आमच्या परिसरामध्ये आमचे लोक असं वाटतात की आम्ही स्वतः मंत्री झालो. तितका आनंद त्यांचा गगनात मावत नाही आणि सगळं वडीलधारी येऊन त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत आणि सर्व कार्यकर्ते त्यांच्या जल्लोषात स्वागतासाठी तयार आहेत. आमच्या परिवारामध्ये ह्या दिवसाची वाट आम्ही 32 म्हणजे 20 ते 25 वर्षांपासून त्यांचं आमदारकी चालू आहे तेव्हापासून आज वाट बघतोय आणि आज आमच्या सर्व परिवारामध्ये पूर्ण पाळधी भागामध्ये एक प्रकारे दिवाळी झालेली आहे. सर्वांनी फटाके वाजा, सर्वांनी अक्षरशः म्हणजे म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायांनी सुद्धा त्यांच्या फुगड्या वगैरे खेळून बिचाऱ्यांनी त्यांचा मनाची शांतता झालेली की नाही. भाऊंना आज त्यांचा हक्काचा जो मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. एकीकडे मंत्री शपथविधी करत असताना तिकडे त्यांच्या समर्थकांनी सेलिब्रेशन केलं. धुळ्याचे आमदार जयकुमार रावल यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला तर बुलढाण्यात देखील पांडुरंग फुंडकरांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. शिवसेना आणि भाजपमधला दुरावा किती टोकाचा आहे याचं उत्तम उदाहरण आज पाहायला मिळालं. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला उद्धव ठाकरे गैरहजर राहिले पण नायर रुग्णालयामध्ये कॅथलॅबच्या उद्घाटनाला मात्र उद्धव ठाकरेंनी आवर्जून उपस्थिती लावली. कार्यक्रमानंतर बोलताना विस्ताराबद्दल नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय जे मिळालं त्याबद्दल तक्रार नाही, काही मिळावं याकरता लाचारी नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. विधान परिषद सभापतीपदाकरता रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे सभापती म्हणून त्यांची निवड झाली. सभापतीपदाचा उमेदवार ठेवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसनं एक बैठक बोलावली होती. सभापतीपदाकरता सुनील तटकरे आणि हेमंत टकले यांच्या नावांची चर्चा होती. मात्र बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव निश्चित झालं. तिकडे खडसेंच्या जागी सभागृह नेतेपदी चंद्रकांत पाटील यांची निवड झाली. या सगळ्यांनंतर विधान परिषदेत अभिनंदनाच्या प्रस्तावात राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी जोरदार टोलेबाजी केली. खडसे प्रकरणात गुलाबरावांनी फटाके फोडले पण त्याचा खर्च मात्र गिरीश महाजनांनी सोसला असे टोले त्यांनी हसत लगावले. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण कुमार गेडाम यांची अखेर नाशिकहून बदली झाली. त्याविरोधात आता नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. आज सरकारी निर्णयाचा निषेध करण्याकरता मनसेची निदर्शनं झाली. यावेळी बदली थांबवण्याकरता स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. महापौर अशोक मुर्तणक स्वतः यावेळी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचा पदभार सांभाळणाऱ्या गेडाम यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांना नाशिकहून हटवण्यात आलाय. त्यांच्या या बदलीचा नाशिककरांमधून तीव्र विरोध होतोय. सोशल मीडियावरती राज्य सरकारचा निषेध केला जातोय. पारदर्शक कारभाराकरता प्रसिद्ध असणाऱ्या गेडाम यांनी इमारतींच्या कपाट प्रकरणात कठोर भूमिका घेत बिल्डर लॉबीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता.
कोल्हापूरच्या हुपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार संजय लोंढे आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबुमिया काझी यांच्यासह अन्य 6 जणांना अटक करण्यात आली. 5 कोटींच्या खंडणीकरता 2 जणांना डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीनं 31,50,000 वसूल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूरच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. किडनॅपिंग, एक्स्ट्रॉशन, डेकोटिक आहे. उस ऑफिस में टोटल 8 अक्यूज है. उनमें से 7 अक्यूज को अरेस्ट किया है. 7 अक्यूज में 2 पुलिस कर्मचारी है. उनमें से एक है ASI लोंडे और दूसरा पुलिस कांस्टेबल काजी करके है. दोनों हुपरी पुलिस स्टेशन के हैं. उनका इन्वेस्टिगेशन चालू है. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथं वीज वितरण कंपनीचा कार्यकर्ते अभियंता गणेश पाचपोहे, सहायक अभियंता राजेंद्र काबरा या 2 लाचखोर अधिकाऱ्यांकडे चौकशीत मोठं गबाळ आढळून आलं. अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याकडून 25,000 लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली. पाचपोहेकडे 6 सदनिका जमिनीची कागदपत्रं आढळली तर राजेंद्र काबराकडे विविध बँक खात्यांमध्ये 28 लाखांची रोकड, दागिने, ठेवी आणि पावत्या आढळून आल्या. गणेश पाचपोहे आहेत. त्यांच्या कल्याण येथील घराची गडधडती ही ठाणे अँटी करप्शन कार्यालयाने घेतली. त्यांच्याकडे 5 ते 6 फ्लॅट आणि जमीन याचे कागदपत्र मिळून आलेले आहेत. ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत. तसेच दुसरे जे आरोपी राजेंद्र काबरा यांच्याकडे जळगाव अँटी करप्शन पथकाने गडधडती घेतली असता त्यांच्या घरी 2,89,950 ही रोख रक्कम मिळून आली. त्यासोबत 43,000 फिक्स्ड डिपॉझिट मिळून आलेत. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे पासबुक आहे त्यामध्ये 23,46,538 रुपयाचे सेव्हिंग्ज मिळून आले. यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या किशोर दरडाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर या प्रकरणी नराधम शिक्षक यश बोरुंदे आणि अमोल क्षीरसागर यांना आणखी 2 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत एका शेतकऱ्याला गावगुंडांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याला विरोध केला असता या गावगुंडांनी शेतकऱ्याला मारहाण केली. संतापजनक बाब म्हणजे मद्यधुंद गुंडांबाबत तक्रार करण्याकरता पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता कुठलीही कारवाई झाली नाही. अखेर पोलीस अधीक्षकांना कळवलं आणि तासाभरानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची सुरक्षा आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. महिन्याभरापूर्वी मोकाच्या प्रकरणातून जामिनावर बाहेर आलेल्या नागपूरच्या कुख्यात युवराज माथनकरनं परत एकदा नागपूरमध्ये धुमाकूळ घातला. 10 लाखांच्या वसुलीकरता युवराज माथनकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सारंग अवथनकर नावाच्या बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घुसून त्याच्या परिवाराला बंदुकीच्या धाकावर वेठीला धरलं होतं. रोख आणि दागिने मिळून त्यांनी 3.5 लाखांचा ऐवज चोरला याची तक्रार प्राप्त होताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी युवराज माथनकर आणि त्याच्या इतर 5 सहकाऱ्यांना अटक केली. जवळजवळ 2 लाखाचे ज्वेलरी आणि 1.5 लाख कॅश असं घेऊन गेलेले आहे. त्यानंतर त्यांना धमकी वगैरे पण देण्यात आली. पैशाची मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी काही सामानाची तोडफोड पण करण्यात आलेली आहे. आणि जे फिर्यादी आहे त्यांचे घरचे लोकांना एक जे रूम होता त्यांच्यामध्ये कॉमन पण ठेवण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पर्यंत या गुन्ह्यामध्ये जे FIR मध्ये ज्यांचे नाव आला होता 6 आरोपी ते सर्व आरोपी अटक झालेले आहे आणि पुढील तपास चालू आहे. पतीची हत्या करून मृतदेह गोणीतून नाल्यात फेकून देणाऱ्या पत्नीला विरार पोलिसांनी अटक केली. 18 फेब्रुवारी 2015 रजनीकांत पंड्या यांचा मृतदेह नाल्यात आढळला. मात्र त्यांची हत्या कुणी केली याचा शोध लागत नव्हता. पैशाच्या व्यवहारातून हत्या झाल्याचं सांगत त्यांच्या पत्नीनं पोलिसांची दिशाभूल केली. मात्र सत्य फार काळ लपून राहिलं नाही. तब्बल 16 महिन्यांनंतर या हत्याप्रकरणी 52 वर्षांच्या पत्नीला गुजरातमधून अटक करण्यात आली. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पावसात रस्त्यावर होणारे खड्डे दूर करण्याकरता ठाणे महापालिकेनं प्रथमच जेट पॅचअप आधुनिक पद्धतीचं मशीन वापरणार आहे. माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत मानपाडा जंक्शनजवळच्या सर्व्हिस रोडवरती या मशीननं खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. खुद्द महापौर संजय मोरे यावेळी उपस्थित होते. पालिका क्षेत्रात रस्त्यांवर पडलेले खड्डे आठवड्याभरात भरण्यात येतील अशी माहिती यावेळी महापौरांनी दिली. याबाबत जे काही आता आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे त्याप्रमाणे हे जे जेट पॅचअप जे आहेत त्यात टेक्निक वापरले त्यात एमलेशनचा जो भाग आहे तो त्यात मिक्स केल्यामुळे ते लवकर ड्राय होतं आणि त्याला ते जे आपण म्हटलं की पाऊस पडला की परत ते उखडलं जातं तर तसं होणार नाही. आणि त्यांनी त्या संदर्भात त्या कंपनीने आम्हाला 1 वर्षाची गॅरंटी दिली आहे की बाबा हे एकदा हे केल्यानंतर तो पॅच मारल्यानंतर 1 वर्ष किमान तो राहील.
ठाण्यातल्या पाचपाखाडी भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दारूच्या बाटल्या फेकून हल्ला केला. बाईकवरती आलेल्या 3 अज्ञात इसमांनी हल्ला केला. राष्ट्रवादीचे नवीन शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी या हल्ल्याचा निषेध केला. या घटनेचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय. नौपाडा पोलीस यात अधिक शोध घेत आहेत. रात्री 3 अज्ञात युवकांनी मोटरसायकलवर येऊन राष्ट्रवादी शहर जिल्ह्याच्या कार्यालयावर दगडफेक पण केली आणि काही बॉटल्या देखील फेकून मारल्या. याबाबतचं लेखी तक्रार आम्ही नौपाडा पोलीस स्टेशनला दिलेली आहे. पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येणाऱ्या निवडणुकांमध्ये आक्रमक होऊ पाहते. कुठेतरी इथं आवाज चेपण्याचा प्रयत्न होत आहे का ह्याची त्यांनी दखल घ्यावी. अमरनाथमध्ये आदिवासींची जमीन बळकवण्याकरता त्यांना मारहाण करणारे आरोपी पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे जामिनावर सुटल्याचा आरोप करत पीडित कुटुंबानं ठिय्या आंदोलन केलं. भोणोली गावातील किसन शीद या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतातल्या जमिनीची बांधणी आळत इथल्या स्थानिक पाटील आणि त्यांच्या गुंडांनी तोडलं होतं. इतकंच नाही तर 13 जणांनी आदिवासी कुटुंबाला लाठ्याकाठ्या आणि लोखंडी सळ्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांमध्ये आरोपींच्या विरोधात ॲट्रॉसिटीसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र असं असतानाही आरोपींना जामीन मिळाल्यानं पोलिसांवरती या आदिवासी कुटुंबानं गंभीर आरोप केले. बेळगाव सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात राज्याची बाजू भक्कम करण्याकरता नव्या वकिलांची टीम देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांच्यासह गोपाल सुब्रमण्यम आणि KK गोपाल यांच्या नियुक्तीचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. सुप्रीम कोर्टात राज्याची बाजू मांडणारे विधिज्ञ हरीश साळवे हे लंडनला गेले असल्यानं आता नव्या वकिलांची नियुक्ती करण्यात आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.